नववर्षाची सुरुवात, गुंतवणुकीची खबरबात, पूर्वतयारी कोणकोणती करावी लागते, तुमचं नेट वर्थ किती आहे याचा आढावा घ्या, तुमच्या मासिक वार्षिक जमा खर्चाचा ताळेबंद पहा. निखिल नाईक सरांकडे जाऊया. सर, नेटवर्थ आणि मासिक वार्षिक जमा खर्च ह्या प्रामुख्याने सुरुवातीला दोन गोष्टी आपल्याला बघणं फार गरजेचं आहे, काय सांगाल? अगदी नक्की. म्हणजे बऱ्याचदा आपण कुठेही जात असतो, जेव्हा गुगल मॅपमध्ये आपण पहिल्यांदा कुठलं डेस्टिनेशन टाकता तुम्ही, तर सर्वात पहिलं काय विचारलं जातं, तुम्ही कुठे आहात. आणि हे जे आहे तुमचं नेटवर्क जे आहे, हे तुम्ही कुठे आहात हे दर्शवतं. तुम्ही सध्या मग त्यामध्ये तुमचं, आणि अगदी सोपं असं कॅल्क्युलेशन एका कागदावर तुम्ही लिहून घेऊ शकता की तुमची स्थावर मालमत्ता किती आहे. यामध्ये मात्र राहणारं घर थोडंसं टाळावं. तुमच्याकडे म्युच्युअल फंड्स किती आहेत, PPF मध्ये गुंतवणूक किती आहे, बँक डिपॉझिट किती आहे, बँकेचा बॅलन्स किती आहे, थोडीफार घरात जर रोख रक्कम असेल तर ती किती आहे, ह्या सगळ्याचा जर तुम्ही एका साईडला तुम्ही ती तुमच्या ॲसेट्समध्ये येऊ शकतात दुसऱ्या साईडला. आणि ह्यामध्ये मी कार वगैरे शक्यतो पर्सनल फायनान्शियल दृष्टीने घेऊ नये असं माझं मत असतं, कारण कार हा एका प्रकारचा लाईफस्टाईल एक्सपेन्स होतो. तसंच राहतं घर हे आहे ते आपण ह्यामध्ये धरू नये, कारण राहतं घर आपण कधीच विकणार नाही. मात्र समोर आपल्याकडे लायबिलिटी किंवा आपली म्हणजे आपल्यावरती काही कर्ज आपल्याकडे जर असेल त्याचा खर्च देखील त्यामधनं वजा करणं आवश्यक आहे. एका साईडला तुम्ही ही ॲसेट्सची टोटल केली, दुसऱ्या साईडला तुमचं जर गृहकर्ज असेल, आणि मात्र ह्यामध्ये तुम्ही जे राहतं घर आहे त्याच्यावरचं कर्ज घेणं आवश्यक आहे. दुसरं तुमचं वाहनावरचं कर्जाचं जर असेल तर ते पण घेणं आवश्यक आहे. काही तुम्ही जर बिझनेसमध्ये असाल तर तुमची काही देणी असतील तर ती तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता, जर तुम्ही म्हणजे प्रोप्रायटरशिपमध्ये असाल तर. आणि ह्या सगळ्याचं जे काही तुमचं समोरनं येतं ते तुमचं नेटवर्थ बनतं. नंतर त्यानंतर आपलं येतं आपलं वर्षाचा जमा खर्च किती आहे. मग त्यामध्ये तुमचं एका दिवशी एका साईडला तुमचं उत्पन्न येतं, म्हणजे तुम्ही सॅलरीड असाल तर तुमचं सॅलरी किती येते, तुम्ही बिझनेसमधनं तर तुमची बिझनेसमधनं सॅलरी घेत असाल किंवा बिझनेसमधनं होणारं प्रॉफिट तुम्ही घेऊ शकता. दुसरीकडे तुमचं समजा तुम्ही काही रेंटवरती घर दिलं असेल किंवा कुठली मालमत्ता म्हणजे ऑफिस किंवा शॉप काही रेंटवर रेंटल इन्कम तुमचं येऊ शकतं. आणि समोरच्या दुसऱ्या बाजूला तुमच्या खर्चामध्ये तुमचे मग मासिक खर्च, तुमचं इलेक्ट्रिसिटीपासून राहणीमानाचा खर्च, तुमचा स्टाफचा खर्च, तुमच्या म्हणजे घरामध्ये काही स्टाफ असेल त्याचा खर्च, मुलांच्या शाळेत शिक्षणाचा खर्च, हा एका कागदावरती एका म्हणजे हे बॅक ऑफ द एनवलप आम्ही ज्याला म्हणतो ते अगदी सोपं असतं, पण 15-20 मिनिटांमध्ये हे अगदी सहजरित्या होऊ शकतं. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.